नमस्कार मंडळी, आज आपण पुरंदर हवेली या मतदारसंघात होतो. तर अशाच एका उमेदवाराची मुलाखत घेतो आहे, संजय जगताप यांची. नमस्कार साहेब. नमस्कार. कसा प्रचार चालू आहे एकंदरीत? प्रचार कसं आहे, 2009 पासून ह्या मतदारसंघामध्ये मी सातत्याने सर्वसामान्य माणसाशी लोकांची जोडला गेलेलो आहे, त्यामुळे प्रचार म्हणण्यापेक्षा मागची 5 वर्ष मला संधी मिळाली आणि मागची 5 वर्ष मी सातत्याने सर्व लोकांच्या संपर्कात आहे, त्यामुळे तोच प्रचार माझा सगळ्यात प्रमुख आहे. सर्वांच्यापर्यंत पोचणं, भेटणं, पुन्हाशी एकदा त्यांना विनंती करणं की मला पुन्हा एकदा संधी द्या म्हणून. बरं, आता तुम्ही ज्यावेळेस प्रचाराला जाता त्यावेळेस कुठले कुठले मुद्दे घेऊन जात आहे की काय, की ही मुद्दे माझे प्लस पॉईंट आहेत, असे कुठले कुठले मुद्दे? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की मी पारदर्शकपणे काम करतो, लोकांच्यासाठी काम करतो, लोकांना जे गरजेच्या गोष्टी आहेत, म्हणजे काय की मी माझा विकास त्यांच्यावरती थोपवत नाही. मी म्हणत नाही की मला मेट्रो हवी आहे म्हणून. लोकांना एसटी हवी आहे तर एसटीच्यासाठी काम करतो, पीएमपीएल हवी आहे तर पीएमपीएलसाठी काम करतो, रस्ता हवा आहे तर रस्त्यासाठी काम करतो. त्यामुळे बेसिक ज्या गरजा आहेत, आजही माझ्या अनेक भागामध्ये बेसिक गरजा आपण पुरवू शकत नाही आहेत, त्या गरजा पूर्ण करायचा प्रयत्न करतोय. काही प्रमाणामध्ये कामाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर पाण्याचा मुद्दा आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती, बरोबर, तो सोडवायचा प्रयत्न पुरंदर उपसाच्या माध्यमातून आम्ही केला. लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी 2004 आमच्याकडे पुरंदर उपसा आणि दानाईशीरचा ह्या योजना पुरंदरच्या पठारावरती आणल्या. मुळामुठेचं पाणी पुरंदरच्या पठारावरती आलं, आम्हाला ते पाणी उचलायची परवानगी 2.13 TMCची आहे, परंतु दुर्दैव असं आहे की ती स्कीम झाल्यानंतर 2004 पासून 2019 पर्यंत केवळ 0.43 TMC पाणी आम्ही उचलू शकतो. माझ्या कार्यकाळामध्ये 2019 पासून 2024 पर्यंत आम्ही त्याची कार्यक्षमता वाढवली. मोटारी जुन्याच आहेत, इक्विपमेंट जुने आहेत, मशिनरी जुनी आहे, पण त्याची कार्यक्षमता वाढवली आणि 0.43 पासून 1.63 TMC पाणी आम्ही उचललो. त्याचा परिणाम असा झाला की जवळपास 16,500 एकर क्षेत्र हे ओलिताखाली आलं. 50,000 टनाचं उत्पादन होतं, ते उत्पादन आज 7,25,000 टन ऊस तिथे पिकायला लागला, फुलशेती झाली, फळबागा वाढल्या. तर हा परिणाम आहे ना, हा दृश्य स्वरूपात, प्रत्यक्ष स्वरूपात सर्वसामान्य शेतकऱ्याला समजतोय, कळतोय. पण मी मतदारसंघात फिरलो पण पाणी प्रश्न अजून काही काही भागात तसाच शिल्लक आहे. निश्चितपणे आहे ना, जानाई शिरसाईचा भाग जो आहे आमचा रिसेपीचे, आजही तिथे जून पासून टँकर चालू आहे. कारण असं आहे की जानाई शिरसाई योजना झाल्यानंतर सुद्धा त्या जानाई शिरसाई योजनेला आम्हाला 1 TMC पाण्याचा वाटा आहे, परंतु मी सुद्धा तिथे 10 MCFT पेक्षा जास्त पाणी आणू शकलो नाही. त्याचं कारण असं आहे की फॉरेस्टमधनं 2000 मीटर किती लाईन येते, त्या लाईनला आता आम्ही नव्याने मंजुरी घेऊन बंद पाईपलाईन त्या ठिकाणी करतोय, त्याचं युटिलायझेशन 100% होईल आणि तिथे पाणी येईल. आजही माझ्या भागामध्ये जर बघायला गेलं, जलजीवन मिशन सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून आम्ही 100% तालुक्यामध्ये राबवलं, परंतु काय झालं, प्यायचं आणि वापरायच्या पाण्यासाठी ही योजना राबवली. 2000 लॉकडाऊनमध्ये आम्ही ह्याचा DPR तयार केला, एक्झिक्युशनला सुरुवात केली, परंतु आपण जर बघितलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये एकच कंपनी आहे ना पाईप सप्लाय करते, आणि त्यांची अवेळी पाईपमुळे ती लेंदी झालं, म्हणजे वेळ लागला त्याला. सासवड जेजुरीच्या योजनांना सुद्धा वेळ लागला, अननेसेसरी 2 वर्ष त्याच्यामुळे वायाला गेली ह्या सरकारच्या काळामध्ये. त्याच्यामुळे काय झालं की नसलेला दुष्काळ क्रिएट झाला. आमच्याकडे पाण्याचा दुष्काळ नाहीये, आमच्याकडे मानसिकता काम न करायची आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याला हडल्स तयार करायचे, त्याला अडवायचं, आणि त्याच्यामुळे हा दुष्काळ आहे पाण्याचा आणि पाण्याची क्युरियोसिटी त्याच्यामुळे. आता तुम्ही पाहिलं तर तुम्ही बघितलं असेल, निधी आणणं हे खूप चॅलेंजिंग असतं आणि तुमच्याकडे काही काही जण आरोप करतात की निधी कमी आला त्यामुळे विकास झाला नाही, तर कशा पद्धतीनं ह्याकडे बघताय की निधी कमी आणणं? आज मला एक सगळ्यांना सांगायचं आहे, निधी म्हणजे विकास नाही आहे. काही भागांमध्ये 60-60 कोटी रुपयांचं ST stand झालं. 60 कोटी रुपये निधी आला म्हणजे ST stand मध्ये बदल होत नाही ना, त्याला ST हवी हो. माझ्याकडे 6 कोटी रुपयांमध्ये तसंच ST stand मी जेजुरीला बांधतोय. तुम्ही 50 कोटी रुपयाचा रस्ता करताय, पण बेसिक गरजेचा जो रस्ता आहे तो 10 लाख रुपयांमध्ये होतो. तुम्ही माझं शरद कृषी भवन जाऊन बघा,
10 लाख रुपयांमध्ये शरद कृषी भवन बसवलंय, जिथे सर्वसामान्य शेतकरी जातो, बसतो, चर्चा करतो, विथ टॉयलेट बाथरूम येते. त्याचं युटिलायझेशन महत्वाचं आहे. तुम्ही 50 कोटीची इमारत वापरताय आणि ती स्वच्छ करायला जर पैसे नाहीत तुमच्याकडे, काही जर आपण बघितलं आमच्या प्रशासकीय इमारत जाऊन बघा आणि इतर ठिकाणच्या प्रशासकीय इमारत जाऊन बघा, आज टॉयलेट साफ करायला पैसे नाहीत तिथं. निधी आणून करायचं काय मोठा? बरं, मग आता सर्वसामान्यांचा प्रश्न आहे, ही आकडे येतात एवढं 100 कोटी 200 कोटी, हे खरंच असतात का? आपलं फुगवून दाखवलं जातं काय? ॲक्च्युली काय सत्य तुम्हाला? आपल्याला मला तेच सांगायचं आहे की काय होतं माहिती आहे का, आवश्यक निधी पोचला पाहिजे. ते आज आपण जर बघितलं, तुम्हाला माहिती शिवसृष्टी होतीये, पुण्यामध्ये होतीये, 500 कोटी रुपये खर्च होत आहेत. शिवसृष्टी अनेक ठिकाणी झाल्यात, कोट्यवधी रुपये खर्च झालेत. आम्ही सासवडमध्ये एक छोटीशी शिवसृष्टी केली आणि मला विनंती आपल्याला, आपण जाऊन ती बघावी. बर, माझ्या स्टेटसवरती शिवसृष्टीचा व्हिडिओ आहे. केवळ आणि केवळ आहे ना, आम्ही 80 लाखामध्ये ती बनवली आणि इट इज अ रिप्लिका. ती अशी आहे की तुम्ही पण जर तिथं गेलात ना, तर आपण दिवसातले 2 तास तिथे घालवाल. बर, समजून घ्यायला. साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर गरजेच्या गोष्टी केल्या पाहिजे. तो तुम्हाला जर गरज 1000 स्क्वेअर फूटच्या घराची, तर ती केली पाहिजे. ऑफिसची जर गरज आहे तर तेवढंच ऑफिस केलं पाहिजे ना. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त जर केलं तर त्या साफसफाईला तुम्हाला जर उपयोग होणार नाही. आणि काय झालं माहिती का, सध्याच्या काळामध्ये ना आपण करोडांची गोष्टी करतो. माझी नगरपालिका, जिथे आता आपण माझा इंटरव्ह्यू घेत आहे, सासवड नगरपालिका ही देशामध्ये सगळ्यात स्वच्छ शहर आहे. इथं आम्ही कोट्यवधी रुपयाचा निधी नाही आणला, छोट्या छोट्या गोष्टी केल्यात, पण गाव सुंदर आहे. इथं बाग बगीचे आहेत, मुलांना गार्डन्स आहेत, खेळायची जागा आहे, सकाळ संध्याकाळ फिरायला जागा आहेत, शांतता आहे. इथे सकाळी रात्री फटाकडे वाजवले तर सकाळी स्वच्छ दिसतं गाव. तुमच्या लक्षात आलं का? ह्या सगळ्या गोष्टींच्यासाठी निधी लागत नाही, ह्याच्यासाठी मानसिकता लागते. निधी जो आहे तो आज आम्ही जर बघितलं, DPR अतिशय प्रॉपर केलं, निधी आणला आम्ही. पण जे बाष्पळ गप्पा मारतात ना, मला विचारायचं काही विरोधकांना, आणलेल्या निधीचं झालं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना. आज मी सांगू शकतो, मी या तालुक्यामध्ये 135 साखव पूल बांधलेत. पूल मग हे का, ह्याच्या अगोदर का नाही बांधले गेले? बर, आता त्याच्या जुळेला युवकांच्या दृष्टीनं प्रश्न, पुणे जवळ आहे सासवडला किंवा मतदारसंघाला आपण म्हणू, तर पुण्यात रोजगाराला जावं लागतं, इथं रोजगार निर्मिती का होत नाही? आपण जर बघितलं, आज MH 12 ही कमर्शियल RTU पासिंग नंबर आहे, बरोबर. आज माझ्या तालुक्यामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही RTUचं सेंटर दिव्याला आणतो. MH 12च्या ज्या काही कमर्शियल व्हेकल्स आहेत त्या सगळ्यांना रजिस्ट्रेशनसाठी माझ्या तालुक्यात यावं लागतं. रोज 3000 प्लेट रजिस्ट्रेशन होतात, 3000 गाड्या. एका कमर्शियल गाडीबरोबर 5 लोक येतात. तो माझा कमर्शियल हब झालाय, हे काम आहे. तुमच्या लक्षात घ्या, ह्याच्यामुळे रोजगार काय निर्माण झाला, अनेक हॉटेल्स सुरू झाले, त्या ठिकाणी व्यवसाय सुरू झाला नंबर प्लेटचा, इतर व्यवसाय सुरू झाले. आज माझ्या दिवे पंचक्रोशीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू आहे. सेम गोष्ट आम्ही काय केली की आज आपण बघितलं असेल, ISMT सारखी कंपनी होती, आज किर्लोस्कर फेरॉसनी त्या ठिकाणी ती कंपनी टेक ओव्हर केली. आम्ही त्याला पुश केलं की आजारी कंपनी तुम्ही करा, आम्ही ते वातावरण तयार केलं, त्यांनी ती घेतली. आज 1700 जॉब होते तिथं, आता 100 एकरामध्ये ते एक्सपन्शन करतात. भविष्यकाळामध्ये 3000 जॉब क्रिएट होत आहेत. कल्याणी फोर्जिंगची गेली 25 वर्ष आमच्या MIDC मध्ये जागा आहे जी रिकामी होती. आम्ही खासदार महोदय आमच्या सुप्रियाताई सुळेंच्या माध्यमातून त्यांना विनंती केली. आज त्यांनी फोर्जिंगचं युनिट माझ्याकडे टाकलंय, 3500 जॉब तयार होत आहेत. 40 आहेत ना वेंडरचे छोटे छोटे युनिट आणि उद्योगधंदे सुरू होणार, हे काम नाही आहे का? आणि रोजगार असाच असतो ना. आमच्या संस्थात्मक रचना आहे, बँका, पतसंस्था, शिक्षण संस्था, कारखाना, ह्या सगळ्याच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत तालुक्यामध्ये 15,000 लोकांना रोजगार देऊ शकतो. तोच प्रश्न विचारणार होतो पुढे. नक्की ठीक आहे, आमदार म्हणून तुम्ही 5 वर्ष काम केलं, पण नक्की करता काय तुमचा व्यवसाय वगैरे काय ते सांगा पहिले. नाही, माझा व्यवसायापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आमची रचना आहे ना, ती संस्थात्मक आहे. मी इन्स्टिट्यूशनल जगतो. माझे वडील कैलासवासी चंदूकाका जगताप नेहमी म्हणायचे, माणसाला मरण असतं, संस्थेला नसतं. आणि संस्थात्मक जगलं पाहिजे. आम्ही सहकारामध्ये काम करतो. आम्ही ॲग्रिकल्चरमध्ये ना फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणजे शेतकरी उत्पादक संस्थेमध्ये काम करतो, विकास संस्थांमध्ये काम करतो, आम्ही शिक्षण संस्थांमध्ये काम करतो. आम्ही त्या ठिकाणी सहकारामध्ये
बँकिंगमध्ये काम करतो, पतसंस्थांमध्ये काम करतो, आम्ही सहकारी हॉस्पिटलचं काम सुरू केलेलं आहे, आम्ही हायर एज्युकेशनमध्ये इंजिनिअरिंग मेडिकल आणि ह्याच्याबरोबर चाललो आहे, आता बीएड आणि डीएड कॉलेजेस आमच्या आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हेच आमचं जगणं आहे, आम्ही संस्थात्मकच जगतो. काँग्रेस पक्षाचा थोडा जर आपण आत्ताच्या सद्यस्थितीला जाऊ, असं म्हटलं जातं म्हणजे पत्रकारांच्या स्वचर्चे, काँग्रेसला विरोधकांची गरज नाही. कसं आहे माहिती आहे का, सी काँग्रेस पक्ष हा समुद्र आहे, तुम्हाला कळलं असेल, विरोधकांची गरज नाही, अंतर्गतच विरोध भरपूर आहे. काँग्रेसला हा समुद्र आहे, अंतर्गत विरोधाचा प्रश्न हा नाहीच आहे. काँग्रेस पक्ष हा, काँग्रेस पक्ष एवढी प्रगल्भ लोकशाही आहे ना, कशातच नाही, आणि सक्षम विरोधक असणं ही प्रगल्भ लोकशाहीचं लक्षण आहे. बरोबर. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये स्वतःची गरज नाही असं नाही आहे. काँग्रेसमध्ये स्वतःचा सक्षम विरोधक पण आहे, आणि हे काँग्रेस पक्षामध्ये अध्यक्ष, आमचे उपाध्यक्ष, आमचे पदाधिकारी, हे सगळे काँग्रेसमध्ये ना लोकशाही पद्धतीने निवडले जातात. त्यामुळे आपोआपच तो संघर्ष आहे ना काँग्रेस पक्षामध्ये राहतो ना. आता तुम्ही सगळा फॉलोअप कोणाला देताय, कुठल्या नेत्याला देताय, म्हणजे फॉलोअप पूर्ण कशा पद्धतीने? जिल्हा अध्यक्ष आहे, त्यामुळे आमचे जे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले असतील, आमचे सीएलपी लीडर आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब असतील, आता आत्ता खरगे साहेब येणार आहेत आमचे देशाचे काँग्रेस पक्षाचे एआयसीसीचे अध्यक्ष, त्यांना यांना फॉलोअप देतो. महाविकास आघाडी म्हटलं की तीन पक्षाला एकत्र घेऊन चालणं, तर इथली स्थानिक जी परिस्थिती लक्षात येता, तिघांना एकत्र घेऊन चालणं किती अवघड? तीन पक्ष नाही, पाच पक्ष. पाच पक्ष, आपण आमच्या बरोबर आहे, बहुजन आरपीआय सुद्धा आमच्या बरोबर त्या ठिकाणी आहे, आणि या सगळ्यांना आम्ही बरोबर घेऊन जातो, कारण आम्ही जलब करणारे आहोत. आम्ही सगळ्यांना एकत्रित करायची आम्हाला सवय आहे पहिल्यापासून. त्यामुळे शरदचंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या बरोबर नैसर्गिक युती आहे, नैसर्गिक आघाडी त्या ठिकाणी आहे. शिवसेनेबरोबर आम्ही प्रामुख्याने शिवसेनेच्या लोकांची आणि आमची विचारधारा एक आहे, कारण ती सर्वसामान्य मुलं आहेत सगळी, आणि सर्वसामान्य घरातली मुलं आहेत, तर आम्हाला सर्वसामान्यांसाठी काम करण्याचीच आवड आहे मुळात, त्यामुळे तो प्रश्नही काही येत नाही. बरं, तुम्ही पुन्हा निवडून आला तर कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्यात, की ही मला गोष्ट प्रामुख्याने करायची, एक दोन गोष्टी सांगा की पहिल्यांदा हे करेल? तीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुंजवणीचं पाणी जे आहे ते 1993 आमची कॅनॉल सिस्टीम आहे, त्याप्रमाणे वाल्हे परिसरामध्ये आणि पुरंदरच्या पठारावरच्या परिसरामध्ये आणणं हे प्रामुख्याने काम आहे. दुसरं म्हणजे पुरंदर उपसा आणि दानाई शिरसाई योजना, ह्या कार्यक्षमतेने चालून 100% माझा तालुका जो आहे ना तो 100% इरिगेटेड याच्या माध्यमातून, म्हणजे बागायत तालुका म्हणून त्याची ओळख निर्माण करतो. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आम्ही आमचा स्वतःचा शेतकऱ्यांचा फार्मर प्रोड्युसर कारखाना सुरू करतोय. 2025 जानेवारीमध्ये हा कारखाना शक्यतो आम्ही सुरू करतोय, आणि हा पहिला प्रयोग महाराष्ट्रातला असणार आहे की जिथे प्रायव्हेट कारखाना फार्मर प्रोड्युसर घेतली. 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक सहकारी कारखाने प्रायव्हेट लोकांनी खरेदी केले, आम्ही फार्मर प्रोड्युसर म्हणजे शेतकरी उत्पादक कारखाना खरेदी करतोय, आणि तो हक्काचा कारखाना आम्ही सुरू करायचा विचार करतोय. आणि तिसरी प्रामुख्याने गोष्ट म्हणजे हायर एज्युकेशन. माझ्या तालुक्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज, आम्ही मेडिकलमध्ये डेंटल असेल, होमिओपॅथी असेल, आयुर्वेदिक असेल आणि युनानी असेल, ह्या कॉलेजेसच्या माध्यमातून सक्षमपणे माझ्या भागातल्या नर्सिंग कॉलेज असेल, मुलांना हायर एज्युकेशन कॉलेजेस, कारण प्राथमिक संस्था आमच्या तालुक्यामध्ये माध्यमिक संस्था खूप साऱ्या झाल्यात, आता आम्हाला उच्च शिक्षणाची आवश्यकता आहे, त्याचा प्लॅटफॉर्म आम्ही आमच्या तालुक्यामध्ये करतोय. ह्या गोष्टी प्रामुख्याने आणतोय. MIDC चे 6-7 क्लस्टर आम्ही तयार करतोय, जेणेकरून रोजगार आणि उद्योग त्या ठिकाणी वाढणार आहे. हे सगळं सांगताय होणार नाही, कारण काय झालंय, आश्वासन दिलं जातं ते पूर्ण होत नाही, अशी सर्वसामान्य मतदार जे आहेत त्यांची भूमिका आहे की आश्वासनं आम्हाला खूप भेटतात. पाहिलं बैलगाड्यांचे जर परंपरा पाहिलं तर इथं बिनजोडता शर्यती वगैरे, तर हा शेतीपूरक खेळ आहे, तर कशा पद्धतीनं बघता ह्या खेळाकडं, ह्याच्या ह्या अनुषंगानं आपण जर बघितलं 2019-20, 20-21 पर्यंत अनेकांनी त्या ठिकाणी शब्द दिले की बैलगाडा शर्यतीला परवानगी द्यायची नाही द्यायची ह्याच्यासाठी राजकारण्यांनी. मला वाटतं मी एकमेव आमदार असेल जो उघडपणे ना बैलगाड्यांच्या शर्यतीच्या बाजूने त्या ठिकाणी होतो, आणि त्याच्या परवानगीसाठी त्यावेळेचे तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री सुनीलजी केदार साहेबांनी पहिला प्रयोग केला की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या त्या मंत्रालयामध्ये ओपन फोरममध्ये ना बैलगाड्यांची परवानगी, आणि सांगून आम्ही त्या ठिकाणी ना महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या जे
कायदेशीर सल्लागार आहेत त्यांच्याशी कॉर्डिनेट करून आहे ना त्या परवानगीसाठी आणि उच्च न्यायालयातनं ती स्टे उठवण्यासाठी आम्ही सगळ्यात जास्त प्रयत्न केला आणि उघडपणे केला आहे. मित्रांनो, हा प्रश्न विचारण्याचं कारण ह्या भागात असेल, सासवड असेल, वडकी असेल, इथं बैलांचं प्रमाण वाढते आणि बैलगाडी मालक वगैरे महाराष्ट्रभर प्रसिद्ध होतात. आता जाता जाता शेवटचे दोन प्रश्न घेतो कारण तुम्हालाही भरपूर आत्ता बिझी शेड्यूल आहे. कोणाकोणाच्या प्रामुख्यानं आता सभा होणार आहेत येणाऱ्या काळात मोठ्या नेत्यांच्या? आज आपल्याकडे आमदार प्रज्ञाताई सातव या त्या ठिकाणी वाल्हे या ठिकाणी सभेला येत आहेत. रविवारी लोकनेते आणि या देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवारसाहेब, शिवसेनेचे नेते राऊतसाहेब यांच्या सभा त्या ठिकाणी होणार आहेत. 16 तारखेला शक्यतो मला डॉक्टर अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रियाताई सुळे दोन्ही खासदार एकत्रितपणे आम्हाला वेळ देण्याची शक्यता आहे. अशा सभा त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये पुरंदर हवेलीमध्ये होते. जाता जाता शेवटचा प्रश्न, तुम्हालाच निवडून का द्यावं? आपण इंग्लिश म्हणतो USP काय आहे तुमचं? माझा USP हाच आहे की मी माझ्या पुरंदर आणि हवेलीतल्या प्रत्येक परिवारातला एक सदस्य म्हणून मी त्या ठिकाणी काम करतो. त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी, त्यांच्या गोष्टी, त्यांचं सुखदुःख हेच मी त्या ठिकाणी बांधतो आणि प्रत्येक गोष्टीला बॅकअप देतो. जे जे लोक मला सांगतात त्या गोष्टी इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतो. आणि माझ्याकडे एक पद्धत आहे आमच्याकडे की जे चांगलं आहे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये ते सगळं मला माझ्या तालुक्यासाठी पुरंदर हवेलीसाठी हवं आहे. बरं, आणि हाच USP आहे माझा. बरं, तर जास्त वेळ घेत नाही, कधीतरी पुन्हा एकदा मुलाखत घेऊया. जास्त वेळ आत्ता घेणंही व्यवस्थित नाही कारण त्यांना अनेक मीटिंग्स आहेत. तर वेळ दिला, मतदारांना काय सांगायला जातो आता? मतदान करा. मला मतदारांना एकच विनंती करेल की उद्याच्या 20 तारखेला पुन्हा एकदा पुरंदर हवेलीचा आपला सर्वांचा लोकप्रतिनिधी म्हणून मला विधिमंडळामध्ये आपले प्रश्न, आपल्या समस्या, आपल्या अडचणी ह्या सगळ्या सोडवण्यासाठी पुन्हा एकदा मला त्या ठिकाणी निवडून द्या, एवढीच विनंती मतदारांना. धन्यवाद साहेब.